नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता चालू आहे गणेशोत्सव. तर आपण पुण्यातील जे गणपती मंडळ आहेत, जे गणपती आहेत, ते एक्सप्लोअर करणार आहोत. आज आपल्यासोबत आपली फॅमिली आहे, सहकुटुंब सहपरिवार जात आहे. व्हिडिओ आजचा खूप स्पेशल होणार आहे, तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आलो आहेत आता इथं मनपापाशी. तर तुम्ही गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे ती. आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस आहे आणि गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे ती. आपण सरळ जे पुणे महानगरपालिका आहे तिथून सरळ ह्या रस्त्याने पुढे आलो. पुढे आल्यानंतर इथं गाडी खाली पार्क केलेली आहे. गाडी पार्क केलेली आहे आपण इथं. इथून आपण आता पुढे चलत जातो शनिवार वाड्याच्या बाजूने. चला मित्रांनो, बाप्पाची मूर्ती खूपच देखणी आहे, खूपच सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आपण हा गणपती येते वेळेस पाहूयात. आपण अगोदरची इकडचे कम्प्लीट करूयात, आपण ह्या साईडचे कम्प्लीट करू, त्याच्यानंतर येते वेळेस आपण शेवटचा तो गणपती करूयात. नाना हो उत्तर हे एंट्री मग केल्यानंतर पहिलेच मंडळ लागते. नाना हो तरुण मंडळ ट्रस्ट या मंडळाचा बाप्पाचा तुम्ही मूर्ती पाहू शकता. या मंडळाची बाप्पाची मूर्ती बघा तुम्ही कशी होते. मित्रांनो, दर्शन घेण्यासाठी जाते वेळेस बरेचसे असे दुकान लागलेले आहेत. काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपण
आहोत दगडूशेठ गणपती येथे. तुम्ही येथे सेटअप पाहू शकता कशा प्रकारे सेटअप केलेला आहे. मित्रांनो, मंदिरातील जी दगडूशेठ गणपतीची मूर्ती आहे ना, ती मूर्ती एक वेगळा सेटअप करतात. प्रत्येक वर्षी एक वेगळा सेटअप असतो, त्या सेटअपमध्ये ती मूर्ती असते. आता येथे फक्त दुसरी एक मूर्ती प्रतिमूर्ती ठेवलेली आहे, दगडूशेठ गणपतीची प्रतिमूर्ती ठेवलेली आहे. गणपती बाप्पा खरंच अति सुंदर असा सेटअप केलेला आहे पूर्ण. तुम्ही पंचकेदार मंदिर आता पूर्णपणे हा सेटअप तुम्ही पाहू शकता इथे, आणि इथे तुम्ही गर्दी पण पाहू शकता किती गर्दी आहे इथे. प्रति मास खरंच खूपच सुंदर असा देखो बनवलेला आहे. आपल्या मूर्ती पाहू शकता किती सुंदर अशी मूर्ती दिसते. गणपती बाप्पा मंदिर मूर्ती दगडूशेठ गणपतीच्या जस्ट पाठीमागे आल्यानंतर हुतात्मा बाबू गेणू मंडळ यांचा एक श्रींची मूर्ती लागते. आपल्याला तुम्ही पाहू शकता मूर्ती साईबाबांची पण एक मूर्ती. सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता.
तर आता आपण आलो आहोत अखिल मंडई मंडळी या गणपतीपाशी. आपण श्रींची मूर्ती पाहूयात. आता मारुती मंडळ ट्रस्टचा जो श्रींचा गणपती आहे तो त्याचा जो सेटअप आहे त्या सेटअपवरती जे अष्टविनायक आहे त्या पूर्ण अष्टविनायकाच्या मूर्तीचा देखावा. मूर्ती जे अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत त्या मूर्तीला या सेटअपवरती आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे सिद्धटेक पालीचा गणपती महरचा गणपती मोझरचा गणपती लेण्यातीचा मोरगाव आणि रांजणगावचा त्या अष्टविनायकाचा पूर्ण सेटअपवरती त्यांनी मूर्ती लावलेली आहे.
आता गुरुजी तालीम मंडळांतर्फे येथे श्रींचा श्रींची मूर्ती आहे. ही जी श्रींची मूर्ती आहे हे गुरुजी तालीम मंडळातर्फे बसवण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा देखावा आहे. गुरुजी तालीम मंडळाच्या अगदी बाजूलाच शिवशक्ती मंडळ तुळशीबागेचा एक गणपती आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जे शिवशक्ती मंडळ तुळशीबागेतर्फे श्रींची मूर्ती बसून आहे तुम्ही पाहू शकता. येथे तुळशीबागेचा सार्वजनिक गणपती आहे, आपण तो पाहूयात. आता मित्रांनो, इथला जो सेटअप आहे ना तो खरोखरच खूप सुंदर आहे. तुम्ही श्रींची मूर्ती पाहू शकता. मित्रांनो, तुळशीबागेचे सार्वजनिक जे मंडळ आहे ते मानाचा चौथा गणपती आहे. तुम्ही श्रींची मूर्ती पाहू शकता इथे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पुण्याचे ग्राम दैवत आणि पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मंदिरापाशी आपण आलेलो आहोत. श्रींची मूर्ती पाहू शकता मित्रांनो.